ईडी चौकशी सुरू असताना बँकेच्या कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आलाय. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत ईडी चौकशी सुरू आहे. साखर कारखाना विभागातले सहाय्यक व्यवस्थापक सुनील लाड यांची सलग 30 तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर लाड यांना हृदयविकाराचा झटका आलाय. त्यानंतर बँकेतले कर्मचारी आक्रमक झाले. बँकेच्या दारात कर्मचारी संघटनेनं आंदोलन करत घोषणाबाजी केली आहे. ईडी चौकशी दरम्यान कर्मचाऱ्याला हार्ट अटॅक आला. त्यानंतर बँक कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय. बँकेच्या दारात कर्मचारी संघटनेनं आंदोलन करत घोषणाबाजी केली. कागदपत्रामध्ये किरकोळ काहीतरी असू शकेल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.